हे दान जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत हे दान कंटिन्यू होत राहील. जर का या दानामध्ये कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला या शिलालेखामधून एक शिवी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यालाच आपण शाप पावणे असं म्हणतो. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मित्रांनो कोकण म्हणजे अपरांत आणि या अपरांतमध्ये शिल्प समृद्धीने नटलेली मंदिरं जी आहेत ती अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच आहेत. तर अशाच एका मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहे ज्याचं नाव आहे कर्णेश्वर. कर्णेश्वर हे मंदिर संगमेश्वर म्हणजे कसबा संगमेश्वर या गावामध्ये आहे. चला तर मग आज या मंदिराची आपण सफर करूया, इथलं शिल्पवैभव आपण अनुभवूया. चला, मुंबई गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वर तालुक्याचे ठिकाण लागते. एसटी स्टँडपासून 2 किलोमीटरवरून कसबा गावात जाण्यासाठी फाटा लागतो. कोकण रेल्वे मार्गावर देखील संगमेश्वर नावाचे स्टेशन आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे इत्यादी ठिकाणांहून थेट बस सेवा देखील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे हे संगमेश्वर. मंदिराचा कळस दगड, माती आणि विटांपासून बनून त्यावर गुळ चुन्याचा गिलावा देण्यात आलेला आहे. कर्णेश्वराच्या या मंदिराची निर्मिती इसवी सन 1075 ते 1095 या कालखंडामध्ये गुजरातच्या चालुक्य कुळातील राजा कर्णदेव यांनी केली असावी असे बऱ्याच अभ्यासकांचे मत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दार्शनिकतेमध्ये हा कर्ण राजा कोल्हापूरचा असण्याची शक्यता नमूद केली आहे. मित्रांनो, हे कर्णेश्वराचं पूर्वाभिमुख मंदिर 26 मीटर लांब तर 23 मीटर रुंद आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोठा सभामंडप आपल्या नजरेस पडतो. हे संपूर्ण मंदिर 1.5 मीटर उंचीच्या चौथऱ्यावरती उभारलं आहे. मंदिराला 16 कोन व 5 घुमटांचे शिखर आहे. 5व्या घुमटाचं टोक तळापासून 25 मीटर उंचीवरती आहे. या 5 घुमटांशिवाय इतरही 33 छोटे घुमट आहेत. मित्रांनो, कर्णेश्वराचे हे मंदिर भूमीज नागरशैलीतील आहे. हे मंदिर तारकापीठावरती स्थित आहे. याचे महाद्वार पूर्व दिशेला आहे. मंदिरावर अनेक शिल्पपट देखील आहेत. भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची परिपूर्ण रचना आहे. कर्णेश्वर मंदिराची रचना करणाऱ्या स्थापतीला 10,000 सुवर्णमुद्रा दिल्या होत्या. हे मंदिर जरी काळ्या पाषाणातील असले तरी देखील इथं केलेली कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध तर करतेच परंतु एकाच जागी आपल्याला खिळवून ठेवते. मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या देवकोष्टकामध्ये आपल्याला उमा महेश्वराची छोटीशी मूर्ती दिसते. ही मूर्ती आहे ब्राह्मीची. सप्तमातृकामधील एक महत्त्वपूर्ण मातृका म्हणजे ब्राह्मी. ब्रह्माची शक्ती म्हणून हिला मान्यता आहे. ही मूर्ती सालंकृत चतुर्भुज पद्मासनामध्ये स्थित असते. ब्राह्मीच्या मूर्त्या मुख्यतः सप्तमातृका पटात आढळतात पण सहसा त्या एकमुखी असतात. पण 4 मुख असणारी मूर्ती तशी ही दुर्मिळच. दर्शनी 3 मुख आणि मागे 1 मुख असलेली ही मूर्ती काहीशी भग्न अवस्थेमध्ये सापडते. तिच्या एका हातामध्ये कमंडलू तर दुसऱ्या हातामध्ये फळ आहे जे की सृजनशीलतेचेच प्रतीक असते. मित्रांनो, हे मंदिर ज्यांनी कोणी उभं केलं असेल त्या शिल्पकारांच्या कलाविष्काराचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गर्भगृहात असलेल्या देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते. इथे मकर प्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले आपल्याला दिसते. मंदिरावर आतमध्ये आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार, कमलवेलींच्या मालिका, महिषासुरमर्दिनी, नृसिंह,
गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या पाहून आपण मंत्रमुग्धच होऊन जातो। मंडपाच्या वितानाच्या बाजूला शेषशाही विष्णू आपल्याला दिसतो। त्याची दृष्टी कोरीव दशावतारांकडे आहे असंच भासतं। समुद्रमंथन, यशोदा दधीमंथन असे अनेक प्रसंग इथे कोरलेले दिसतात। अर्ध मंडपामध्ये अप्रतिम अशी दगडी झुंबरे आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराच्या द्वारशाखा देखील अगदी सुंदर पद्धतीनं कोरलेल्या दिसतात। अर्धमंडपातून आतमध्ये गेल्यानंतर आपण सभा मंडपामध्ये पोहोचतो, जिथे आपल्याला नंदीचे दर्शन घडते। इथे मोठ्या वर्तुळाकार शिळा कोरलेल्या आहेत। स्थानिक लोकांमध्ये अशी दंतकथा आहे, या शिळा म्हणजे पांडवांच्या जेवणाची सोय होती, याला पराती म्हणतात। गणरायाची एक सुंदर मूर्ती देखील इथे नजरेस पडते। कर्णेश्वराच्या मंदिरामध्ये अजूनही गदेगाळा आपल्याला पाहायला मिळतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गदेगाळावरती एक लेख देखील आहे। लेख सध्या अस्पष्ट असल्याने तो वाचता येत नाही। तर या गदेगाळावरती आपल्याला एक सूर्य, त्यानंतर चंद्र दिसतो आहे। खाली इथे आपण बघू शकता की एका स्त्रीबरोबर एका गाढवाचा किंवा घोड्याचा इथे संकर होताना आपल्याला दिसतंय। त्याच्यानंतर त्यांनी खाली शिलालेख परत तेथून पुढे कंटिन्यू केलेला दिसतो आपल्याला। गदेगाळातून आपल्याला मंदिरासाठी दिलेल्या दानांची माहिती मिळते। हे दान जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत हे दान कंटिन्यू होत राहील। जर का या दानामध्ये कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला या शिलालेखामधून एक शिवी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यालाच आपण शापवणे असं म्हणतो। म्हणजे या शिव्या अशा प्रकारे असू शकतात की त्याच्या मायेशी घोडा गाढव जविजे किंवा त्याचे सातपृष्ठी कृमी जायते विष्टे, म्हणजेच त्याच्या त्याचे संपूर्ण वंशज हे विष्ठांमध्ये जे आळ्या असतात त्याच्या जन्मा जातील, असा त्यामध्ये उल्लेख असतो। मंदिराच्या आतमध्ये ब्रह्मदेव, शेषधारी विष्णू आणि बसलेली वरद लक्ष्मी यांची शिल्पे आहेत। मंदिराच्या गर्भगृहामध्ये कर्णेश्वराची पिंड आहे, पार्वतीची मूर्ती ही आहे। मित्रांनो, सुंदर असं आपण कर्णेश्वर मंदिर बघितलं आणि कर्णेश्वर मंदिराच्या अगदी बाजूलाच इथे एक छोटंसं सूर्य मंदिर आहे। तर चला पटकन ते देखील आपण पाहून घेऊया। सात घोड्यांच्या रथावरती सूर्यमूर्ती उभी आहे। मूर्तीच्या प्रभावळीमध्ये 12 राशींचे अंकन केलेले आहे। या मंदिराच्या जवळपासच्या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरांचा समूह आहे। ही सर्व देवालये आजही अपरिचित आणि दुर्लक्षितच आहेत।
तर मित्रांनो, कसा वाटला कर्णेश्वर मंदिराचा व्हिडिओ? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोकणमध्ये आलात आणि संगमेश्वर परिसरामध्ये असाल तर या सुंदर अशा मंदिराला भेट द्यायचं कधीही चुकू नका. तर आपल्यासोबत गौरवशाली इतिहासाचे सर्वे सर्व आहेत, त्यांच्याकडून जाणून घेवा कसा वाटला, त्यांचा अनुभव कसा वाटला या मंदिराबद्दल. नमस्कार. वैभव टिबे यांच्या कृपेने आज आम्हाला हे मंदिर पाहायला मिळालं. खूप सुंदर असं अलंकृत असं मंदिर आहे, खूप सुंदर असं शिल्पांनी अलंकृत असं हे मंदिर कोकणामध्ये असलेल्या बोटावर मोजण्या इतक्या मंदिरापैकी एक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये चालुक्य राजवटीमध्ये जी काही मंदिर बांधलेली त्यापैकी हा एक रत्नजडित वारसा आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. धन्यवाद. आपल्याकडे व्हायरल कंटेंटवाले, अतिशय व्हायरल कंटेंटवाले हिस्टॅरिकॅनो चॅनलचे सर्व सर्व आहेत ओमकार तोडकर. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि त्यांना कसं वाटलं. ऑलरेडी ते येऊन गेले तर आपल्यापेक्षा हजार वेळा जास्ती तरी देखील. तर मित्रांनो, कर्णेश्वराचं मंदिर खूप छान आहे. तसेच या मंदिराच्या भिंतींवरती आपल्याला महाभारत, रामायण यामधील शिल्प पाहायला मिळतात. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे असणारे भारवाहक. या मंदिराच्या खांबांवरती जे भारवाहक आहेत, म्हणजे जसं की ते असं दाखवून देतात की त्यांनी संपूर्ण मंदिराचा भार आपल्या अंगावरती तोलून धरलेला आहे. तर इतर मंदिरांमध्ये वेगवेगळी मूर्त्या पाहायला मिळतात भारवाहकांच्या, पण इथं आपल्याला देवतांच्या मूर्त्या, चक्क म्हणजे गणपती, नरसिंह, असे विष्णूचे अवतार वगैरे, या त्यानंतर सरस्वती वगैरे, या अशा विविध देवता आपल्याला इथं भारवाहक म्हणून पाहायला मिळतात. तसेच इथं कोरलेले आपण जे पाहू म्हणू शकतो की द्वारशाखा ज्या आहेत, द्वारशाखा देखील खूप उत्तम प्रकारे कोरलेले द्वारशाखा इथं आहेत. तर असं हे खूप छान मंदिर आहे. कधी इथं कोकणामध्ये आलात संगमेश्वरजवळ तर अवश्य भेट द्या. मित्रांनो, गौरवशाली इतिहास आणि हिस्टॉरिकल चॅनल या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दोन्ही आपले चॅनल आहेत. आणि याचं अजून काही नाही, पण आपण करू याचं लवकरच. तर चला, तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.